विधायक प्रवीण दरेकर ने एसआरएस मुद्दे पर आज सदन में सवाल उठाने के बाद पोडियम पर उन्होंने कहा कि कुर्ला के महानंद मामले में अधिकारी दोषियों को मदद करे हैं, इन पर कार्रवाई करने की मांग उन्होंने की है। साथ ही मनपा कर्मचारियों द्वारा बिना जांच कर स्कीम को अप्रूवल देने पर कार्रवाई करने की मांग भी की गई है। नंदानगर एसआरए प्रकल्पातील भ्रष्टाचार संदर्भात त्या ठिकाणी आज प्रश्न तारांकित प्रश्न त्या ठिकाणी मी विचारला तारांकित प्रश्नाद्वारे आणि त्या प्रकल्पामध्ये नियमबाह्य निकृष्ट दर्जाचं आणि धोकादायक बांधकाम असल्याचं जी समिती नेमली होती त्या समितीने त्रिसदस्य समितीने निष्कर्ष काढला होता। तथापि एसआरए प्रशासन त्या विकासकाला निष्कासित करण्याचा एकदा निर्णय घेतो पुन्हा त्याला त्या ठिकाणी आदेश बदलतं आणि पाठीशी घालण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतो आहे। या संदर्भामध्ये या अशा प्रकारच्या अधिकाऱ्यांची चौकशी करणं विकासावर गुन्हा दाखल करणं आणि ज्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी अटी शर्तीचं उल्लंघन करून नियमबाह्यरित्या भोगवटा प्रमाणपत्र दिलं त्यांच्यावर कारवाई करावी अशा प्रकारची मागणी त्या ठिकाणी केली आणि राज्याच्या गृहनिर्माण मंत्र्यांनी चौकशीचे आदेश देतो बोललं। मी बोललो चौकशी झाले त्रिसदस्य समिती झाले त्याच्यामध्ये फाइंडिंगही त्या ठिकाणी आलेले आहेत, मग अजून कसली चौकशी करणार, तर यावर त्या ठिकाणी कारवाई करून कारवाईचे आदेश त्या ठिकाणी त्यांनी दिलेले आहेत आणि अशा रीतीनं त्या ठिकाणच्या प्रकल्पग्रस्तांना त्या ठिकाणच्या रहिवाशांना एक मोठा दिलासा या निमित्तानं मिळणार आहे। त्याचबरोबर या प्रश्नाच्या अनुषंगाने एक महत्त्वाचा प्रश्न राज्याचे उपमुख्यमंत्री सभागृहामध्ये त्या ठिकाणी उपस्थित होते। आज मुंबईतल्या एसआरएचे अनेक प्रश्न आहेत। आज आडवी झोपडपट्टी नष्ट करायला जात असताना उभी झोपडपट्टी उभी राहते, कोंडमारा त्या ठिकाणी होतो आहे, अनेक फायरचे प्रसंग त्या ठिकाणी आपण बघितलेत, लोक मृत्युमुखी पडत आहेत। लिफ्टनी वरून खाली उतरायचं असेल तर 2-4 लिफ्ट असल्यानं 1-1 तास खाली यायला वर जायला लागतो। या सगळ्या एसआरएच्या विविध विषयासंदर्भात एक व्यापक बैठक उपमुख्यमंत्र्यांनी गृहनिर्माण मंत्र्यांनी घ्यावी अशा प्रकारची विनंती करून मुंबईतल्या एसआरएच्या प्रश्नांना त्या ठिकाणी मग भाड्याचा प्रश्न असेल अनेक प्रश्न असतील त्याला वाचा फोडण्याची विनंती केली। राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतः उत्तर दिलं।